वक्रतुंड महाकाय चिंतामणि गौरी नंदना नम्र ही निर्मिति आमुचि सद्भावे अर्पितो तुला। हॅलो, हां मी बजरंग हवाल, हॅलो मी बजरंग हवालदार बोलतोय। बँकेवर दरोडा पडला। कोण पडला? दरोडा। हा दरोडा पडला तर पडू दे, दरोडा पडला होय, बिल्ला रंग पळून गेले। पळून गेले माले बिल्ला रंगाच्या करून टाकतो त्यांची कंप्लेंट। हे कोण आहे तिकडे, जीप करा। बिल्ला रंग इथं पळापळी करतात काय? तुम्ही दोघं इथून जा, तुम्ही दोघं इथून जा, आणि तुम्ही माझ्या माग पाहायला कोणच नाही काय, मला एकट्याला जावं लागणार असं दिसतंय। रंगा बिल्ला त्यांना अजून माहित नाही मी कोण आहे। सब इन्स्पेक्टर म्हणून भरती जाहीर करीत आहोत आणि त्याने जे शौर्य दाखवलं त्याबद्दल त्याला शौर्य पदक बहाल करीत आहोत। या बडवे वर या। बोटातून रक्त दिवसा स्वप्न बघत असणार, पराक्रम शौर्य वगैरे सगळं स्वप्न, प्रत्यक्षात सगळी बॉम्ब आहे आणि म्हणे याचा फोटो वर्तमानपत्रात छापून यायला हवा अशी इच्छा आहे। अरे देवा देवा,
गणपत गणपत नेहमीप्रमाणे सगळं पुसून घे नेहमीप्रमाणे पुसून घे आणि ही फाईल साहेबांकडे कोण नेणार आहे कोण नेणार आहे मी विचारतोय त्याला तेच मी सांगत होतो मी नेणार आहे मी नेऊ काय तू हा तू नीट नेणार मागच्या वेळेला तुला सांगितलं सिन्नरला जा तर तू जुन्नरला गेला होता लास्ट टाइमला मिस्टेक झाली ना अशी मिस्टेक पुन्हा पुन्हा नाही होणार या टाइमला कुठे जाऊ बोला सिन्नरला तुझी काय सासूरवाडी आहे का सिन्नरला माझं अजून लगीन झालेलं नाही ही फाईल साहेबांकडे नेऊन दे अरे जा बाबा आणि काय दाना जातो ना अरे मला बघितलं की असं काय होत आहे कळत नाही वा 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 काय माणूस मिळालाय सरकारला गणपत जाधव शिंदे इकडे या आता माझ्या हातात फाईल आलेली आहे गावामध्ये अतिरेकी फिरतायत खोक्यामध्ये टाईम बॉम्ब घेऊन भर रस्त्यात कुठेही ठेवतायत तेव्हा सगळ्यांनी सावध राहा गावामध्ये अतिरेकी फिरतायत खोक्यामध्ये टाईम बॉम्ब ठेवून भर रस्त्यात कुठेही ठेवतायत टाइम बॉम्ब आहे काय नुसता हात लावला तरी स्फोट होतोय कोणातरी अतिरेक्याचं काम आहे तुम्ही कसं काय हात लावताय फोन वर करून विचारतो काय रे मी पोलीस आहे पोलिसाला कुठे हात लावायची परमिशन असते कंप्लेंट बरोबर आहे बरोबर आहे टाइम बॉम्ब तर भेटला आता अतिरेकी भेटला पाहिजे की लगेच फेफरात फुटू अतिरेकी आहेस काय लोकांना मारायचा विचार आहे काय कंप्लेट काय डांबीस माणूस आहे बघा मुकेचं सोंग येतो आता हा नीन धरून ये चाल साहेबाकडे चाल तर उचल उचल उचलू तू उचलला पाहिजे थांब जरा बॉम्ब फुटला तर तुझे काय माझे पण वांदे होतील फाईलदार एको करस्त्यावर सापडलं या टाइम बॉम्ब आहे या टाइम बॉम्ब आहे कोण आहे काय झालं काय झालं एको करस्त्यावर सापडलो मी काय करू हा माणूस घेऊन चालला होता असू दे काय टाइम बॉम्ब टाइम बॉम्ब टाइम बॉम्ब फुटला तर तुमची आणि माझी वांदे होतील दोघांची चल चाल घड्याळ मिळणार नाही वाटेल त्याला देत नाही मी सांग त्याला घड्याळ मग तोवर तोंड वर करून साहेबांना घड्याळ कसं मिळालं पाहिजे वरच्यावर चार लोकांना टोप्या घातल्या तेव्हा फायनल इकडं नाही काय नाही आणि उगाच उगाच टाइम बॉम्ब आहे टाइम बॉम्ब मोडला वाटत हे घड्याळ आहे काय करतोस तिकडे तुम्ही काय शोधायला खाली आले म्हणून बघायला मी खाली आलो मी फाईल शोधतोय केव्हाची असं होय मला वाटलं कसला आवाज झाला म्हणून तुम्ही घाबरून खाली आले नाही घाबरलो नाही काय तो आवाज कसला झाला रे आवाज कोणाला माहिती बाहेर क्रिकेट मॅच जिंकली फटाके फोडले त्याचा आवाज झाला तुम्ही उगाच घाबरले घाबर हा काळू पकरे
दरोडेखोर किंमत 50,000 रुपये, हा खुनी पक्या लकडे 25,000 रुपये, हा दत्ता तटकर 20,000 रुपये, हा स्मगलर राजन 1,00,000 रुपये. हे झाले सगळे चंबळच्या खोऱ्यातले दरोडेखोर. आता हे डोंबवलीचे हेमंत चित्रे 50,000, एम जी विरा 50,000. तुला सांगतो या फाईलीत जवळजवळ 50-60 लाखाचा माल आहे. हे पैसे एकदा मिळू देत मग बघ तुला कुठे नेऊन ठेवतो ते. तू एवढं दरोडेखोरांना पकडण्याचं धाडस करतोस आणि माझ्या प्रेमासाठी तू छोटंसं धाडस करणार नाही? अगं तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. कड्यावर उडी मारायला सांग आता मारतो, समुद्रात उडी मारायला सांग आता मारतो. यावर नाही का आता उडी मारली? पण तुझ्या बापाला भेटायला सांगू नको ग. अरे त्यात काय अवघड आहे? हे बघ मी सांगते तसं कर. सरळ जायचं, वडिलांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं सांगायचं माझं तुमच्या बेबीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लगीन करायचंय. मग ते लगेच गोळी घालती मग मी खलास. मग तू पांढऱ्या कपड्याने फिरायला मोकळी. अगं तुझे वडील मिलिटरीत होते ना? अरे मिलिटरीत होते. हा म्हणजे बंदूक कशी चालवायची शिकवायला होते, अशी बंदूक घ्यायची. चांगली आहे. दरोडेखोर टाकू यात नक्कीच सापडणार. आईला बसल्या बसल्या 50,000 रुपये मिळाले. हा सापडला. शेम टू शेम, कहां भाग के जाएगा. सापडला म्हणजे छोंगाने ठाकूर. कोणास बाजूला कर. कोणास? मी बार्शीकर. बेबी 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 बघण्या. मी बेबीचा बाप. बाप रे बाप. काय लावतास इथे? तुमच्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे म्हणजे माझंही तिच्यावर प्रेम आहे. ती माझ्याशी लग्न करणार आहे म्हणजे मी पण तिच्याशी लग्न करणार आहे. लग्न? काय असतोस? मी नोकरी करतो. कुठे नोकरी? नोकरी असल्या शुद्र गोष्टी मी करत नाही. मी बिझनेस करतो. बिझनेस? येस. कसला बिझनेस? अहो माझा सगळा बिझनेस मी या फाईल मध्ये बंद करून ठेवलाय. हे बघा, हरवलेल्या व पळवलेल्या महिला तरुणी लहान मुलं मुली हे 3-4 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. बेपत्ता पुरुष आणि वृद्ध ह्याचे 4-5 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. आता ही तुमची फाईल दरोडेखोर डाकू कुहिरव्यात कुहिरव्यात कुविख्यात अतिरेकी ह्याचे 30-40 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. अहो सगळे सापडले पाहिजेत बघा. मग पैसाच पैसा. अच्छा अच्छा, मग आपण काय त्यांना शोधण्याचा उद्योग करता? करेक्ट. बबनराव डिटेक्टिव्ह म्हणतात मला. तरी मिळाला ना 15-20 हजार रुपये कुठे गेले नाहीत. तुम्हाला म्हणून सांगतो पंजाब मध्ये हा धंदा जोरात चालेल. दिवसाला एक अतिरेकी मिळाला ना 25-30 हजार रुपये कुठे गेले नाहीत. बघा बघा तुम्ही खात्री करून घ्या. बघा बघा बघा. मूर्ख महामूर्ख. म्हणून तर तुमच्या मुलीशी लग्न करतोय. असल्या गाढवाला जावई करून घेणार का? मी गाढव नाही. फायली असं काय करताय? 50-60 लाखाचा माल आहे. अहो मी तुमचा पेपर घेऊन जातो. बाहेर व्हा. 50,000 गिराईक सापडायचं. गेट आउट. आयसे थँक्यू सर. गाढव लग्न करायला निघालाय. पण तू रागावू नकोस रे. हे बघ तू नोकरी बघ कुठेतरी, त्याशी आपलं लगीन कसं होणार? नाही झालं तर नाही झालं. मी नाही खबरत ते आपण नुसतं प्रेम करूया का ग? तसं नाही चालायचं. नाही चालायचं. सिनेमात कसं हिरो हिराईन लगीन करतात तसं आपण पण लगीन करा. हे जाऊन तुझ्या बापाला सांग. तो मला मूर्ख समजतो, नालायक समजतो, पैसे कमवायची अक्कल नाही म्हणतो. अरे अशी शक्कल लढवीन आणि तुझ्या बापाच्या दारात पैशाचा ठीक उभा करीन. तो मोजत बसेल रोज. तोंड बघा तोंड. म्हणजे पैशाचा ठीक उभा करीन. हिम्मत बघया मर्दाची, हिम्मत बघया मर्दाची, तुला गोष्ट सांगतो लाखाची. बघती तोरी उकडेल नशिबाची, अशी फिरवीन किल्ली युक्तीची. अग हिम्मत बघया मर्दाची, तुला गोष्ट सांगतो लाखाची. बघती तोरी उघडेल नशिबाची, अशी फिरवीन किल्ली युक्तीची. कोण तरणी पोरगी पळाली,
तरणी पोरगी पळाली जणू पैशाची खाण मिळाली कुटुंब हातारी हरबून बसली या फुटुत मल्लाच दिसली अग अग दुनिया फिरते पैशानी अग दुनिया फिरते पैशानी मी ओढीन पैसा खोऱ्यानी अग दुनिया फिरते पैशानी मी ओढीन पैसा खोऱ्यानी पावरफुल बॉडी पाहिली का हिम्मत बघया मर्दाची तुला गोष्ट सांगतो लाखाची बघती चोरी उघडल नशिबाची अशी फिरवी न किल्ली युक्तीची मी पैशाच लावीन झाड हा मी पैशाच लावीन झाड मग वाढल माझा रुबाब हे तुझ्या पप्पाला जाऊन सांग दारी पैशाच लावीन मी ठीक शक्कल सारी लढवीन शक्कल सारी लढवीन मी लाखो पती ग होईन ए शक्कल सारी लढवीन मी लाखो पती ग होईन बघया मर्दाची तुला गोष्ट सांगतो लाखाची बघती चोरी उघडल नशिबाची अशी प्योवी न किल्ली युक्तीची तिकडे हॉटेलात बसून पाव मिसळ खायची काय आपल्याकडे फिक्स रेट बरोबर दोन दे आता कसं जरा कॉर्नर की सीट काय बिड थँक यू असू दे असू दे काळा बाजार करते काय तिकिटाचा काळा बाजार करते कंप्लीट तोही पोलिसाच्या डोळ्या देखत तुला जनाची नाही निदान पोलिसाची तरी नाव बोल चाल कंप्लीट नाव बोल फटाफट बळकी काय पहिलं अक्षर ब आणि शेवटचं ट आता पहिलं अक्षर ब म्हणजे बघा ए मी काय कोणी सोडवायला आलो का इथं जास्त बडबड नाही पाहिजे अरिच्छा मी कुठं बडबड करते तुझं पाच कदाच एवढंच बोलते हे बघ तुला पाहिजे का लवकर बोल दोन रुपये कमी घेईन मस्त पिक्चर आहे प्यार का दिवाना दहा आठवडे चालले मी आटीनीला बी हाऊसफुल हिरोईन एक हिरोला पळवून देते गाण्यावर तर पब्लिक लई खुश आहे तुला स्टोरी सांग का स्टोरी चौकीवर जायचं आणि स्टोरी सांगायची साहेबांच्या समोर कॉम्प्लेट प्यार कधी मना करून टाकतोय बरोबर बघतो स्टोऱ्या सांगते स्टोऱ्या साहेबाच्या समोर अरे वेड्या साहेबाच्या समोर आणि गाडवाच्या मागे कधी उभं राहू नये माणसानं काय झालं तुम्हाला हात बसेल काही पत्त्या लागायचं नाही काय रे नाव काय तुझं आपलं नाव अजून तुला कोणी सांगितलेलं दिसत नाही बजरंग हवालदार म्हणतात आपल्याला आपल्या एरियामध्ये काळा बाजार केलेला आपल्याला अजिबात चालत नाही लय दरार आहे आपला या एरियामध्ये ए आपला बी लय दरार आहे या थिएटरवर भिट्टी म्हणतात मला
माझं नाव बिट्टी आणि तुझं बजरंग दोन्ही बिंबत. लय कथा करायला लागली ग तू आणि तू बी लय कायदा शिकवायला लागलास. अरे बघ धंद्याचा टाइम आहे माझा, 5-25 रुपये कमवायचा का माझा टाइमपास करायला लागलास रा? तू पहिले चौकीवर चल, लाकअप मध्ये टाकलं टाइमपास म्हणजे काय कळलं तुला? अरे चल चल, भीते का काय तुझ्या साहेबांना? नाही तुझ्या साहेबांना सांगून तुझी बदली करून टाकली तर नावाची बिट्टी नाही मी. चल सारखा हल्लीस ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही सांगून ठेवतो. इकडची तिकडे करून टाकेन कम्प्लीट. चल चल शाळा बन, चल मला शिकवत. मलाच दम देते. साहेब काय? साहेब तिकीट. कसली? काळा बाजारातली तिकीट. डायरेक्ट 180 जलमठेप कम्प्लीट. कोण? ही पोरगी काहीतरी बडबडू नका. रेड 100 पकडली साहेब. रेड 100? 100 खात्री आहे का तुझी? विचार दिला. चुप. मागच्या वेळेला का महिला पकडून आणली होती संशयास्पद म्हणून? महिला पोलीस निघाली होती ती. ते लास्ट टाइमला थोडी मिस्टेक झाली होती साहेब. आता माणूस म्हणला की कधी कधी हातातून मिस्टेक होते साहेब. आता तुम्ही नाही काय ते वेळेस, पण मी हिला तिकीट इतना डायरेक्ट पकडली साहेब कम्प्लीट. लय तोंड वाजवते साहेब. आगाव आहे तुमच्यासारखीच. काय साहेब खुर्ची खराब आहे? एक मिनिट हवालदार, एक फडकान. फडकान आणायला सांगते आगाव आहे. ऐकलंय मी. काय म्हणणं तुझा? काय म्हणणं तुझा? आता तुम्ही विचाराल हा धंदा का करते, दुसरा धंदा का नाही करत? विचार विचार आओ विचार की का करतेस साहेब? आजकाल काम धंदा मिळतोय का? कुठं मिळतोय का तुम्हीच सांगा. बियन माझा धाकला भाऊ साहेब, मोठा पाण्याचं मिळवायला नको का दोघांच्या बी? नको का? तुम्हीच सांगा. आहो इथं रोजच्याला 5-50 रुपये तरी मिळतात. हिंदी पिक्चर असले की डबल मिळतात. हिंदी पिक्चर साहेब तुम्ही बघत असाल की? हिंदी पिक्चर हिरो हिरोईन बस धमाल करतात, नाचतात काय गातात काय, लई फायटिंग, शेवटी तुफान मारामारी. तू तुझं तोंड बंद ठेव का जरा. सांगितलं ना आता साहेब. मी कुठं बोलले साहेब? मी मगासपासून गप्पच आहे, ऐक नाही. तुमचा हवालदारच लई आगाव आहे. सांगितलं नाही साहेब. विनाकारण मला इथं घेऊन आला. मी बी भीते का काय? म्हटलं चल तर चल. तुझा साहेब का वाघ आहे का लांडगा आहे? साहेबाला लांडगा म्हणायचं. चल एक ग्लास पाणी घेऊन ये. लई ताण लागली साहेब. पाणी? साहेब पाणी? साहेबांनी सांगितलंय बोलायचं काम नाही. पाणी? साहेब तुमच्या हवालदाराची बदली करून टाका. लई बारा गाड्याचा आहे. ए बाई बाई. अहो बाई काय म्हणताय मला? अजून माझं लगीन व्हायचंय. हा म्हणून सर नाव विचारा की? पिट्टी तुझं नाव काय? विचारा की? विचारा विचारा. पिट्टी तुझं नाव काय? पिट्टी. हे बघ बिट्टी, सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करणं हा कायद्याने गुन्हा आहे, समजलीस? हे बघ दुसरा काहीतरी चांगला उद्योग कर, पुन्हा मला तू इथे दिसणार नाहीस अशी मला आशा आहे. का साहेब तुमची बदली होणार आहे? ए जाती का नाही तू? आता पुन्हा इथे दिसलीस तर याद राखी निघाले. ए काढी काढी. पण साहेब पाणी. अरे बापरे पाणी दे रे बाबा पाणी दे. आणि तुझं दोन पाणी. थँक्यू थँक्यू थँक्यू. साहेब एक सांगते. काय? तुम्हाला कधी बी पिक्चरचं तिकीट लागलं आपल्याला सांगायचं. आपली समजीकडे वळख आहे. आपलं प्रेमा टाकीज आहे ना, प्रेमा टाकीज तिकडे पुढल्या हप्त्यात मस्त पिक्चर लागते काला पहाड. लय प्रेमा देऊ नको, साहेबाचं प्रेम भारी पडेल कम्प्लीट. शान बळ करू नका. साहेब साहेब मी काय सांगितलं ते लक्षात ठेवायचं. बदली बदली. चल चल साहेब पिक्चर. साहेबाचे तुला सांगून ठेवतो, पुन्हा जर मला थिएटरच्या आवारात दिसलीस ना तर लंबे करून टाकीन कम्प्लीट. तू अजून ओळखला नाही मला, बजरंग हवालदार म्हणतात मला. कशाला उगाच असले धंदे करतेस? नीट राहाव, मानानं जगावं. पोलिसांची जात आहे आमची. उद्या जेलमध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाचे पण खायचे वांदे होतील कम्प्लीट. जात चल. देना बेटा बाबू तू असं काम करतोस? मी तर दिवस रात काम करते, तू खूप चांगलं शिकाव म्हणून. तू अभ्यास सोडून असले धंदे करतोस?
अगं तुला मदत व्हावी म्हणूनच मी हे काम करतो. हे बघ दुपारपासून मी 40-50 रुपये कमावले. लाज नाही वाटत तोंड वर करून सांगायला? 50 रुपये कमावले म्हणे. पिक्चर बघायचं असेल तर आज जाऊन बघा की इथं काय आहे. हा चला फुटा चला बघताय तोंड वर करून. चला चला आज चला. बाबू हा ब्लॅकचा धंदा लई वाईट असतो. कुणी भी आपल्याला इज्जत देत नाही. मग ताई तू का वाईट धंदा करतेस? तू का नाही हे काम सोडून दे? अरे बेड्या मी हे काम सोडून दिलं तर तू शिकणार कसा, मोठा कसा होणार? हे बघ बाबू तू खूप अभ्यास केला पाहिजे, खूप शिकलं पाहिजे आणि लई मोठा माणूस व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मी वाटेल तेवढे पैसे कमवून आणि. हा मला मोठा माणूस व्हायचंच नाहीये बाबू. ताई वाईट धंदा करून मिळवलेल्या पैशांना शिकायचं नाहीये मला. बाबू आमचे सर नेहमी सांगतात वाईट धंदा करण्यासाठी हिंमत लागत नाही पण तो सोडण्यासाठी हिंमत लागते. मानानं जगाव. पोलिसांची जात आहे आमची. उद्या जेल मध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाचे पण खायचे वांदे होतील. अगं त्या हवालदाराचा ऐक, तुझ्या भावाच्या आयुष्याचा विचार कर की त्यालाही तुझ्याच मार्गाने नेणार आहेस. नाही नाही माझ्या बाबूला मी या मार्गाने जाऊ देणार नाही. ताई बाबू पण माझ्या एवढाच आहे ग, मग विचार कसला करतेस? सोडून दे हे काम. लढणाऱ्यांची आणि सुळावर चढणाऱ्यांची निर्भय निधड्या छाती वरती झुलू मरगडीत जगणाऱ्यांची त्या न याव. बाबू जाशील ना नीट? मध्ये मध्ये उतरायचं नाही आणि अभ्यास नीट करायचा. मामाकडे हट्ट नाही करायचा. हा थांब मी तुझ्यासाठी खाऊ घेऊन आले. तू पण हितच का? तरी म्हणला अजून मला कशी भेटली नाहीस. एसटीच्या तिकिटाचा काळा बाजार करते का काय तू? इथल्या इथं आत करून टाकी ना कंप्लेट. म्हणजे पुन्हा तुझ्याशी गाठ? नको रे बाबा, तुझ्या साहेबांच्या समोर पुन्हा नाही यायचं मला. मग इथं कशा लोकात धडपडली तू? हा माझा धाकला भाऊ. कोणा? याला सोडायला आले होते बाबू. पुण्याला पोहोचल्यानंतर स्वारगेटला उतरायचं, रिक्षा पकडायची आणि सरळ शिरू मामाकडे जायचं. हा मामाकडे हट्ट नाही करायचं. माझ्या कामाचं जमलं की तुला पत्र पाठवून बोलवून घेईन. माझ्या राजा तू. हा पुण्याला चालला काय? वय हा मी पण पुण्याला चालला. काय? हा लय कॉन्फिडेन्शियल काम आहे कंप्लीट. एवढा कॉन्फिडेन्शियल झालं की मग बाबू. हे बजरंग हवालदार यांच्या सोबत आहे तुला. हवालदार साहेब बाबूला रिक्षात बसवाल का? अहो एवढ्या लहान पोराला रिक्षाने सोडणार काय मी? म्हणजे माझी गाडी येईल ना स्टँड वर पोलीसची, त्याला घरापर्यंत सोडतो. थँक्यू थँक्यू. एक मिनिट हा बाबू, मी तुझ्यासाठी खायला घेऊन आले. डबा काय वाजवायला घेतलाय काय? तू आणि मी मिळून खाऊ की? अरे चल नीट जा रहा. कसं मिळत नाही, किती उशीर झाला बाबा गाडी बस ना. खूप उशीर झाला आता कळत नाही. किती उशीर होणार काय विचार केला. वैताग आला. भूक लागली खेळ खायची का?
सारखं ऐकून घ्या पदर घ्या डोक्यावर घ्या त्याचे ओळखता येणार नाही दादा कशाला मी आहे ना भाऊ तुमचा पदर घ्या पन्नास हजार टाकू मला मार नको मार नको माझा ऐकून माझ्या पार्टीवर काय नाताने क्लास काढलेत मी तरी मी तुला सांगत होते की पालतू धंदा करू नकोस म्हणून आणि हे बघ तू आता नोकरी बघ नोकरी कुठेतरी चिकट मला कोण चिकटवणार आपण नोकरी करणार नाही हो मग आपल्याला लाखो रुपये कमवायचे मी शहरात जाणार लाख रुपये येस आणि ते बी शहरात येस काय या गावात माझं चीज होत नाही ग मोठ्या शहरात माझ्या गुडांचं चीज होईल अग या गावात चोऱ्या नाहीत माऱ्या नाहीत दरोडेखोर नाहीत मी हे गाव सोडून सर सांगली कोल्हापूरला जाणार अय्या कोल्हापूरला कोल्हापूरला की नाही माझी एक मैत्रीण आहे तिचा पत्ता देऊन ठेव कशाला मार पडल्यावर रगडायला नको का कोणी तिलाही धाडती आहे अरे एकटीच राहते काय सांगतेस डॉक्टर तिला सगळी मदत करेल पण आपण लगीन कधी करायचं तिने मदत केल्यावर काय 30 लाख रुपये मिळाल्यावर 30 लाख मिळाले बादशा यम्मा यम्मा मी जिथे जातो तिथे माझी निशाणी हॅट सोडून जातो हॅलो पोलीस बँकेवर दरोडा पडलाय लक्ष्मी बँक दरोडेखोर पांढऱ्या गाडीतून पळाले माय ओ एसटी आंदन दिली काय तुम्हाला गव्हर्नमेंटनं बसलाय तंगड्या पसरून ते कम्प्लेट मला अजून ओळखलेलं दिसत नाही माझ्याकडे रिझर्वेशन आहे कम्प्लेट उडा समजत नाही काय नाही कोण आले बस मध्ये काय अरे रे बिचारी बाय उभी राहिली तुम्ही बसून राहिले तुम्हाला लाजा नाही वाटत त्या बाळाला इकडे द्या अरे ले 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 हरे वणे 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 हरे वणे 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 हरे वणे 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 ले हरे वणे 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 हरे या ऐले पोराला कवा मुतावतीच कळत नाही माझी पॅन्ट खराब करून टाकली समजी त्यात काय काढताय पोलीसची गाडी मागे लागले गंगा पिला तुम्ही माल घेऊन खाली उतरा मी पोलिसांना गोंगारा देऊन हॉटेल द्रोणागिरीचं तुम्हाला भेटतो कमन आउट अच्छा मी येऊ का तुमच्या बरोबर सांगितलं तेवढंच करा जास्त शांतपणा करू नका कमन कोणाचा पाय रे माझा आहे माझा आहे तुम्ही काय डब्बा डब्बा खाते बोलला खाली बाहेर घेऊन बसा एवढी लहान बस म्हणजे येताना मी दोन पाय आणले ते एक पाय कुठे गेला माहिती कमरे खाली असेल बघा कमरे खाली होत आज तुमच्या डोक्यावर गेला मागे मागे एक मिनिट एक मिनिट काय तुझी मांडी कोण आपण बरं झालं खिडकी आहे सॉरी मी तुमच्या खांद्यावर पाय दिला नशीब माझ्या डोक्यावर पाय ठेवून बसला ते लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या अंगावर पाय ठेवून बसायला तुम्ही मला ओळखलं नाही वाटत अजून नाही कोण ओळखला नाही सांगा सांगा मी कोण आहे मला नाही माहित त्याला माहित नाही मला पण नाही माहित कंडक्टरला विचारू का राहू दे राहू दे राहू दे बजरंग हवालदार म्हणतात मला हवालदार नमस्कार कोल्हापूरला सुट्टीवर वाटतंय सुट्टी कसली घेऊन बसलात राव आमच्या कामात सुट्टी अजिबात नाही कम्प्लीट मी ड्युटीवर आहे ड्युटी म्हणजे हवालदाराची ड्युटी म्हणजे ड्युटी ड्युटी दिवटी हा तेच
कमिश्नर साहेबांनी मला स्वतः सांगितलं. म्हणाले बजरंग राव, मला बजरंग राव म्हणजे कमिशनर नाही, कमिशनर साहेब नाही म्हणत, बाकीचे समजे. म्हणाले हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही स्वतः जा, त्यांचा विश्वासच आहे आपल्यावर, आपलं कामच तसं आहे ना, आपण नाही भारी माणूस आहे. कुठे डॉक्युमेंट हे बघा ना, कॉन्फिडेन्शियल आहे कम्प्लीट. काय हवालदार साहेब, खात्याच्या खर्चा नुसतं फिरता की काही शौर्य बिर्य करता की नाही? शौर्याच्या काय गोष्टी सांगताय राव. एकदा रस्त्याने चाललो होतो, रस्त्यात एक बाम ठेवला होता. अमृतांजन? अमृतांजन नाही, बाम 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 काय धडाम वाला बाम. हा मी गेलो, बाम हातात घेतला आणि आणि सांगतो आणि आणि गाणं काय म्हणताय बॉम्ब हातात घेऊन? काय झालं ते सांगा. तुमच्या खांद्यावर, माझ्या खांद्यावर बॉम्ब फोडला का काय? बॉम्ब नाही ओ, कुळी 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 कुळी. हा माझ्या खांद्यावर कुळी कुळी. जेष्टीमध्ये कोळी फाड झाले. तर तुम्ही हातात बॉम्ब घेतला आणि बॉम्ब घेतला आणि बोला की बॉम्ब हातात घेतला आणि बोला ना, आता गाणं म्हणत होता, बोला बॉम्ब घेतला आणि अहो काय झालं सारखं तोंड वाकड काय करताय? काय भाजी पण लावलाय कशा? खोटा होता, खोटा होता. उगाच तुम्ही घाबरलात. बरे स्टेशन आलं वाटत. चहा घेऊ का? चहा घेऊया की? हा चल. खोटा होता. चहा पुळी? हा पुळी पुळी. क्या बात आहे, वा वा. मग कुठे कोल्हापूरला म्हणायचे? हा आज कोल्हापूर, उद्या बदलापूर, परवा सिंगापूर, पंजाब, गुजरात, असं नाही जात नाही ते विचारा. धंदा काय करता म्हणायचा? कुठला धंदा करत नाही ते विचारा. अहो रोज लाखो करोडीची उलाढाल असते आमची. मिसळ चांगली झाली होती. 3 रुपये बाराने झाले साहेब. होय काय, मी जरा जाऊन येतो. लाखो रुपयाचा धंदा म्हणतो आणि 3 रुपये बाराने मला द्यायला लावले. घ्या या चमारी. ओ हवालदार साहेब, गाडी थांबली आहे कम्प्लीट. शक्य नाही. हेडक्वार्टरला ताबडतोब कळवा. चला. गाडी गाडी ट्रॅक थांबा.
आठ लाखाच्या फायली माझ्या गेल्या. मिळालं काय तर मफलर मुंबईत नाही. चालून चालून पाठीत खोकुळा झालाय. तिच्यात पैसे नाहीत. ए पोरे चाय घे रे. अरे मी बादशाला बादशा लवकर. गरम चहा गरम काय साहेब चहा नाश्ता मागव की नाश्ता काय किशात पैशाची बोंब आहे तर अरे नाश्ता आण लवकर आणल आणल पळून जाईल हळू ओरड का बोंबलतोय. दंडच काय दंड एक दंडच नाही. चालत आला साहेब चालत आला. चेहऱ्यावर न ओळखलं. बरोबर बरोबर चालत आलो. नाश्ता आलो नाश्ता आलो. गाडी 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 गेली खड्ड्यात. 50-60 लाखाचा माल गेला. पायरी गेल्या. सगळा माल तुमच्याजवळ आहे. कुठे आहे सांगा सांगा. वाड्यावर बघू तर जास्त टाइमपास करणं धोक्याचं आहे. गाडी तयार आहे. चला लवकर चला चला लवकर चला. माणसं घेतो. मागचे दोघं उपाशी दिसत आहेत. खाऊन टाकते. नको नको मी आपलं घेऊन जातो माझं बरोबर बाबा. मला पुसू दे. आलं का आलं. माझं खाणं बांधून घे रे. शिटी मला जरा जाऊ करतो. म्हटलंय एवढंच ते चेमट. तू आधी जायचं का साहेबांना आधी. हा चल हो माग. या साहेब या या. नंदीबाई बघू बघू. साहेब आज खुशीत दिसते. आपण माल आणला ना सुरक्षित म्हणून सगळं तब्येत येते. अम्मा अम्मा हा मग बक्षीस पण जोरकस मिळणार. इथं सगळं शेतीवर काम चालत. काय करत नाही बोल. आई आलो. सलाम सलाम सलाम. अरे बंदूक कशी धरायची माहिती नाही का. त्याने कशी धरली बघ. सॉरी बॉस. हा कशाला सॉरी म्हणाला. पती तुझं बरोबर आहे. मरू दे मला. काय साहेब ही आपली आजची कमाई. ही कमाई आपली आपली. मला कोण समजला तुम्ही. आपली म्हणजे तुमचीच. तुमच्या जीवावर आम्ही अम्मा अम्मा करतोय. काय करतो. नाही म्हणजे आपलं जगतोय. साधारण किती पैसे असतील. 30 लाख. किती 30 लाख. म्हणजे हे आपला अंदाज आला. कदाचित जास्तच असते. अम्मा अम्मा यमाला. साहेब आता रिवाजाप्रमाणे वाटणी व्हायला हवी. अम्मा कसली वाटणी. वाटणी म्हणजे हा खुशी खुशी. आणि बरं काय साहेब आज जीवावरचं धाडस केलं आपल्या या बिल्लानं. यम्मा यम्मा. डोळ्यात तुझा वाकडा गड्या. यम्मा 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 यम्मा. वाय साहेब. यम्मा यम्मा. प्रत्येकी 50-50 हजार. 50 हजार. यम्मा यम्मा. साहेबांचा हुकुम म्हणजे हुकुम. मला द्या.
एवढेच पैसे मला मस्करी करता का साहेब? साहेब मी कोण आहे? म्हणजे काय तुम्ही आमचा बादशाह? यम्मा यम्मा हे सगळं तुमचंच नाव का? हे सगळं माझं आहे. चला घेऊन जाऊया, घेऊन जाऊया. तुम्ही नाही, तुम्ही नाही. उचल रे, नीट घेऊन जा रे, नाही ते पैसे गायब होतात. हे बघा, चुकून यांच्या खिशात बंडल गेलं. बघितलं की नाही? आपण नेहमीप्रमाणे तिजोरी तिजोरी ठेवा, नाही तर कोणाच्याही खिशात जात. बादशाला कळलं तर नाही, पण मागच्या टायमाला पैसे मारलं ते. यम्मा यम्मा असल बाबा, साहेब लय हायब्रिड माणूस आहे. बेक्या पुन्हा असलं धंद करायचं नाही. यम्मा यम्मा सर कमल आहे, उचलतो. घंटी जरा चार्ज करून घ्या. साहेब मॅडम आले. आता बेबी कशाल? बेबी 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 तुझ्या बेबीला दे, छोट्या बेबीला. मॅडम हॅलो डार्लिंग. काल रात्रीपासून वाट पाहते मी तुझी, पण तुझा मात्र पत्ताच नाही. माझा पत्ता नाही कमल आहे. मी काल रात्री झोपू सुद्धा शकले नाही. मी सुद्धा झोपू शकलो नाही, चालत होतो ना सारखा. माझ्या राजाला फार मोठं गबाड मिळालंय ना. गबाड? कसलं गबाड? साहेबांना काय त्याचं कौतुक मॅडम? यम्मा यम्मा आपण साहेबांनी फार मोठा धाडशीपणा केला. कधी एकदम धूर केला आणि दोघा चौघांना एका टोल्यात झोपवला. झोपवला? कधी मला काहीच आठवत नाही, पण एवढंच आठवत मला झोप येते. झोप येते का माझ्या राजाला? तू अंगाईची म्हणते का काय? पाहिलं हे कसलं लच्छाड मागं लागलं हे. जुलाबावरचा पेशंट डॉक्टर आहे मी. जुलाबाचा पेशंट? पण मी पेशंट नाही हो. मग काय वर्गणी मागायला आलात? काय वर्गणी मिळणार नाही. तुमची ती पार्टी वाचून आली. तुम्हाला कम नर्स पाहिजे ना? कंपाउंडर कम नर्स अशी बाई हवी आहे मला. असं होय? मी सगळं करायला तयार आहे, पण पगार किती? आपल्याला पगार चांगला पाहिजे. त्याचं काय आहे? आपल्याला पैसे लागतात. पगाराचं काय आहे बिट्टी? पगार पेशंट वरती अवलंबून आहे. पेशंटच नाही तर पगार कुठून देणार? तू पेशंट आणणार, पेशंट माग तुला 5 रुपये देईन. 5? नो पेशंट नो पगार, कबूल? पेशंट माग पगार? चालेल, आत्ता आणते पेशंट. आत्ता पेशंट आणणार? आण आण. अगं 5 ऐवजी 5.25 रुपये देईन तुला. डॉक्टर तुमच्याकडे जुलाबाच्या गोळ्या आहेत? जुलाब जुलाब जुलाब. हे बघा, पण कशाला हव्यात? तुम्ही द्या तर खरं, पण डॉक्टर त्यानं होईल ना जुलाब? हे घेतलं की एक हाफ चहा द्या. स्पेशल एक चहा द्या. कसले घाण कपरे तुझे, कसले घाण कपरे बाई? काय साफ केले? किती घाण लागली सगळी? बघत नाही मला, आणते फडक इकडं. एक तर साफ ठेवत नाहीत का, आणि मग म्हणतात जुलाब होतात. काल राहतो होणार नाही तर काय करते साफ सगळं. आता भरच्या. 15 तुम्ही घ्या. मी देते चा. घ्या दादा, घ्या. काय घातलं चहामध्ये?
काय झालं सगळ्यांना एकदम पोटात दुखतंय काय रे काय टाकलं चातनं तरी मी सांगत होते कप साफ ठेव म्हणून काहीतरी इन्स्पेक्शन बिस्पेक्शन झालं असेल चातनं अहो मरताना माणूस एखादा काय मला हा वेळेवर डॉक्टर कडे गेलेलं बरं पण आता डॉक्टर कुठनं आणायचा समोर तो दवाखाना दिसतोय ना डॉक्टर डोके एकदम नामरी डॉक्टर आहे तुला वरती पेशंट आहे चला चला पळा लवकर पळा 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 अहो पळा लवकर जा जा ए टाक एक जुलाबी आपल्या गुलाबीच्या अरे 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 आज काय पेशंटचा मोर्चा आहे की काय काय होत दुखतंय लाईन लावा लाईन लावा लाईन लावा थँक्यू बर का ए पैसे दे पहिले अरे हो पैसे देते ना अरे पैसे हरवले वाटत कुठे तरी पैसे नाही तर चाकाशाला पहिलेस ए कोणाला दम देतो मी तर बाईला दम देतो काय रे हा साहेबांची लाज देतो त्या आईला फोडली कपशी ए बाय फुकट चा प्याली वर कपशी फोडली चल 10 रुपये काढा आता ए बाई कुणाला म्हणतोस रा बाई कुणाला म्हणतोस हवालदार मगाशीने काय केलं म्हणून विचार की मी विचारायचं काय काय केलं काय केलं मगाशीने कसला चहा दिला सगळ्यांना जुलाब झाला बरा कटला याच्यावर ए काय म्हणते ती नाही नाही साहेब ही बाई इथं आली समजांच्या पोटात दुखायला ए लाय खिटखिट नाही पाहिजे मला कंप्लेंट पुन्हा जर तुझी मला कंप्लेंट आली तर माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस कोण नाही कंप्लेंट ए तुझं खोपटं मोडून टाकी नाही का झटक्यात नाही नाही साहेब हा चले गे 10 रुपये घे अरे राव दे रे धर अरे साखर आणि चहाची पत्ती काय फुकट येते काय धर यायला चहा प्यायचं सोडून खिटकीट 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 तुम्ही कशाला पैसे दिले हवालदार कशाला ते बिचाराचं नुकसान गरीब माणूस आहे पण चूक माझी आणि भुर्दन तुम्हाला तुझी परिस्थिती काही वेगळी आहे काय काम धंदा म्हणून भावाला गावी पाठवून देण्याची वेळ आली तुझ्यावर ए रडायला काय झालं तुला मिळेल दुसरा एखादा काम धंदा रडण्यासारखं काय त्याच्यासाठी नाही रडत मी मग एवढ्या मोठ्या शहरात एकटी राहते पुष्कळ जग बघितलंय पाकडे नजरेने बघणारा भेटला कोणी तरी मी भ्याले नाही कधी मग आणि एखाद्याच्या मनात देव दिसला त्यालाही रडू येत मला वाईट काम धंदा तो तू सोडलायस ना सोडलायस ना वय सोडलाय तुमच्या गळ्या शपथ माझ्या गळ्या शपथ हा त्याच्या कॉपी सगळ्या पोलीस स्टेशनवर पाठवा आणि त्याच्या खाली लिहा 1 लाखाचं इनाम म्हणून साहेब कुठे गेले राम राम साहेब या आलात आपण फोटो कोणाचा फोटो कोणाचा बादशाह कुप्रसिद्ध दरोडेखोर येतो 1 लाखाचं इनाम आहे त्याच्यावर हा बादशाह कंप्लीट कंप्लीट काय सांगताय साहेब परवा एसटीत माझ्या बाजूला बसला होता कंप्लीट हा तुझ्या शेजारी एसटीत बसला होता सर तुम्हाला काय चहा बिया पाजला की नाही त्यांनी नाही त्यांना नाही चहा पाजला हा मीच त्याला चहा पाजला अरे वा वर मिसळ खायला घातली 3 रुपये 12 ने बिल झालं साहेब ऑफिसच्या खर्चामध्ये लावलं तर चालेल काय चुप काय गांजा बिंजा पिऊन बोलतोस की काय गांजा नाही चहा अरे लाखो रुपयाचे दरोडे घालतो तो कार मधनं फिरतो आणि तुझ्या शेजारी एसटीत बसला म्हणून सांगतोस गळ्याचं पण सांगतो साहेब खरंच एसटीत माझ्या बाजूला बसला होता त्याच वेळेला पकडला असता तर 1 लाख रुपये इनाम मिळालं असतं कंप्लीट हवालदार साहेब आपण एक काम का नाही करत काय त्याला इकडे पकडून का नाही आणत तुमचा फोटो वर्तमानपत्रात छापून येईल काय चेहरा आहे तुमचा काय मस्करी करताय काय साहेब नाही मस्करी नाही करत खरं सांगताय खरं सांगतो अरे वार वा बादशा या बजरंग हवालदाराला फसवतो यष्टी मध्ये बाजूला बसतो आता मी तुला पकडतो तुला पकडला रे पकडला की माझा पेपरामध्ये फोटो येईल आणि पेपरामध्ये फोटो आला रे आला की ही माझी पहिली कमाई घे अरे हे तर उलट झालं कंप्लीट म्हणजे काय नवऱ्यानं कमवायचं
आणि बायकोने उधळायचं अशी एक पद्धत आहे जनरल कंप्लीट. अरे वावा ना आता बिजोडून मोकळा झालास की काय हे बघ लई चावटपणा करू नका मी लगीनच करणार नाही बाबा करणार म्हातारी झाल्यावर हे बघ मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलंच आहे गाईच्या गळ्यात बेसन पाहिजे तसा बाईला नवरा पाहिजे हा भटक्या गाईला कोण विचारत नाही म्हणून मग मी तुझ्यासाठी बेसन आणले ए मुंडावळे आणले मुंडावळे कशाला कशाला लग्नामध्ये कपाळावर काय बांधणार चिरमिळ्या तोरण का फटाका हळूहळू मी तयारीला सुरुवात केली आहे हे बघ हे बघा हे काय हिरव्या बांगड्या आणल्यात आणि आणि काय जोडव्या आणल्यात जोडव्या घालून दाखव बघ हातामध्ये कशा दिसतात हातामध्ये नाही पायामध्ये घालतात पायामध्ये घालतात मला कुठं माहिती कोण आलंय काय मायला यावेळेला कोण होतं इकडे काय बघते घोडा घोडा मला वाटलं बरोबर घोडा बी आणलास काय घोडा बरोबर आणलं मी काय लढाईवर चाललोय काय पण घोड्यावरून आपली वरात काढली तर काय बेस दिसेल नाही अगदी लोक म्हणते घोड्यावर ते गाडव हे गाडव लय आगाऊ दिसते का तू हे बघ मी आणखी काय काय तयारी केली आहे बघ काय हे बघ लय चावटपणा करू नको चावटपणा काय हे बघ लगीन बिगीन मागणं आधी आपण पैसे कमवू पैसे रुपये म्हण रुपये आणि 8-10 रुपये नाही 1,00,000 रुपये तो बाच्या गावाला पाहिजे पहिल्यांदा हातात मग काय रुपेच रुपे मग मग काय होईल काय होईल फोटू येईल पेपरा मंदी अगं खरं सांगतोया फोटू येईल पेपरा मंदी नाव गाजल जगा मंदी फोटू येईल पेपरा मंदी नाव गाजल जगा मंदी फौजदार झोका मंदी चाले मिठी चाया कैदे मंदी जन्म ठेप देईन तुझला मिठी चाया कैदे मंदी जन्म ठेप देईन तुझला सुटका कधी ना तुझी होणार ग नवरी लाडाची लाजून घेशील ना तुझ्या माझ्या फिरतीचा रंगणार गडा मनगट लोखंडाच मनगट लोखंडाच स्पर्श तुझा परिसाचा मनगट लोखंडाच स्पर्श तुझा परिसाचा सोन्यानं हे घर सार असेल फोटू येईल पेपरा मंदी नाव गाजल जगा मंदी फोटू येईल पेपरा मंदी नाव गाजल जगा मंदी फौजदार जोका मंदी चाले बिलणाऱ्या पिल्लांनी घरकुल चिवचिवणार अरे माझ्या शून्य ललून कुणाल किल बिलणाऱ्या पिल्लांनी घरकुल चिवचिवणार काठी चाया करुणी घोडा रांगत मी निघणार मधी मधी वाजविन शिट्टी हम दो हमारे दो मधी मधी वाजविन शिट्टी तुझी माझी होईल गट्टी मधी मधी वाजविन शिट्टी तुझी माझी होईल गट्टी संसाराची गाडी आपली धावेल
रात्र झोका मंदिर ताले ले तुमची सेवा कोणी केली? कोणी केली? या पट्ट्यान कसली सेवा केली? कसली सेवा केली? त्या पंपू शेरच्या घरात दरोडा घातला आपण, त्यावेळेला मी होते की तुमच्या बरोबर? पण मी नव्हतो तुमच्या बरोबर. तुम्ही नसल्या म्हणून काय झालं? मी होते की तुमच्या बरोबर? सुईने दरोडा घातला. सुई करून गोळी गेली तुमच्या डोक्यावर. बापरे, मला लागली की काय? थोडक्यात वाचला. बरं झालं नाही तर मी मेलो असतो. तुम्ही कशाला मारताय? अहो, एका कुणी तुम्ही चार मुर्दे पाडले साहेब. गोळी शिल्लक आहे का? तुझा पण मुर्दा पाडतो. मी कसले मुर्दे पाडतो? मी आहे तरी कोण? तुम्ही कोण? तुम्ही कोणती उठतो? तुझं झालं तर साहेब, मी करा जाऊन येतो. तुम्ही आमचं बादशाह. मी तुझा बादशाह नाही. बादशाह आमचा? मी बादशाह नाही. नाही कसं? हो, 140 दरोड आणि 93 मुर्दे पाडले. तुम्हीच आमचं बादशाह. 140 दरोड, 93 मुर्दे. आतापर्यंत साधा ढेकूण सुद्धा नाही. तरी सुद्धा बादशाह. तुझ्या काना त्याने आवाज काय? काना काळी जाय उठला तरी सुद्धा बादशाह. तुझा बादशाह. उगाच मार खाल्लास ना मार. मी तुला सांगितलं मी तुझा बादशाह नाही आहे म्हणून. तरी सुद्धा तुम्ही आमचे बादशाह नाही. तरी सुद्धा आमचे बादशाह नाही. तरी सुद्धा आमचे बादशाह नाही. शुद्धीवर आहेस ना? हो, खरं तेच सांगतोय मॅडम. मी सावताच्या कानाने ऐकलंय हे आपलं साहेब नव यम्मा दुसरंच कुणीतरी आहे. तसं जरा विचित्र वागतो तो खरंय, पण इतका सारखेपणा आणि मी दिलेला स्कार्फ सुद्धा होता त्याच्याकडे. पटतय मला तरी पी यम यम. ठीक आहे, आपण त्याची परीक्षा घेऊ. बादशाह म्हणजे एक नंबरचा नेमबाज. त्याने बंदूक उचलली आणि सावज टिपलं नाही असं आजपर्यंत कधी घडलं नाही. आपण त्याच्या नेमबाजीचीच परीक्षा घेऊ. मॅडम उद्या त्याची नेमबाजीची टेस्ट घेणार आहेत. तिथं झाडावर बसून राहायचं. यम यम क्लास भर. कुणाला कळलं नाही पाहिजे, समजलं? पुढं काय? उद्या तो तिथं उभा राहील, बंदूक हातात घेऊन नियम धरल, त्याच टाइमला गोळी घालायची. यम्मा यम्मा एका शॉट मध्ये काम फत्ते झालं पाहिजे. जर तो बादशाह नसलच तर मॅडम कडून बक्षीस, आणि असलच तर. ए, तुला आठवत काय? एकदा तू माझ्या डोक्यावर लिंबू ठेवलं. तुझ्या लग्नात तुझा मामा झालो तेव्हा. अरे नव्हे रे, मग नेमबाजी करता आणि लिंबू काय मस्त पैकी उडवलं आणि मला काहीच झालं नाही. मग मला काय झालं? नाही रे. आणि हा, तू एकदा आभाळातलं एक उडतं पाखरू काय मस्त पैकी एका शॉट मध्ये खलास केलं. कमाल आहे ना माझी. ज्याला आभाळातलं उडतं पाखरू टिपता येतं त्याला जमिनीवरचं पाखरू टिपायला काय कठीण. आज ना मला तुझी नेमबाजी बघायची फार लहर आली. वाईट लहर? चांगली लहर, चांगली लहर. ए, तुला ते झाड दिसतंय का? बरीच झाड आहेत. कुठलं झाड? ते रे. पण नेमकं कुठलं झाड? त्या झाडाला बाटली लटकली ना ते. झाडाला बाटली, बाटली तो झाड दिसतंय. काय हो बाई? ए, आता चेष्टा बंद. हा बिल्ला, घरी जा, घरी जा, घरी जा. असं म्हणायला बाई, घरी जा, घरी जा, घरी जा. बंदूक घेऊन आला.
ते तुझ्या आता चांगली झोपते, तुझ्याकडे ठेव, मला नको, मला नको. ही लहान बंदूक आहे, मला मोठ्या बंदुकीशी खेळायला आवडतं. चेक करून बघतो, शिट्टी वाजते. तू वाजव, वाजव. यम्मा 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 यम्मा. झालं झालं झालं. केवढी जड आहे. हा अफलातून, लाव ने म्हणी दाखव तुझं कसब. दूर आम्ही जनताज आम्हाला काय पुन्हा. यम्मा यम्मा. यम्मा यम्मा. बरं झालं बा छमारलं त्या बंड्याला. मॅडम, बंड्यालाही श्वासघातकी माणूस होता, माझा संशय होता ना त्याच्यावर. या यम्मा यम्मा, मला सांगा बंदूक घेऊन झाडावर लपून बसायचं कारणात काय, त्याला बादशाचा घात करायचा विचार असणार. नक्कीच. यम्मा यम्मा, काय साहेबांनी उलटा नेम धरला होता आज? मी काय केलं? आपण तर आयुष्यात असा नेम पाहिला नाही. यम्मा यम्मा. अरे पण उलटा नेम कसा काय बरोबर धरला? मी उलटा नेम धरला नाही, काय झालं मी दाखवतो तुम्हाला. मी असा उलटा उभा राहिलो, गाणं म्हणायला लागलो. चूर आम्ही ताज आला उडाली आणि मजा. बादशाच्या गाडीला घाटामध्ये ऍक्सिडेंट झाला होता, पोलिसांना बादशाची गाडी बिगावली. काय सांगतोस? वय पिंट्यानं खात्रीची खबर आणली. मला वाटतं बादशा ऍक्सिडेंट मधनं वाचला असावा. तरीच सकाळी ढाब्यावर येताना चालत चालत आलं. मी विचारलं तर म्हणाले गाडी गेली म्हणून. पण हल्ली असा विचित्र का वागतो तो? मला वाटतं बादशानं गाडीतनं उडी मारली असावी आणि त्याचं डोकं कशावर तरी आपटलं असावं जोरात, त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असा. मग आता एखाद्या चांगल्या डोक्याच्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे आपल्याला. अशा वक्ताला बादशाला बाहेर घेऊन जाणं धोक्याचं आहे. मग एखादा चांगला डॉक्टर आपण इथेच आणला तर? यम्मा यम्मा, ते आपल्याकडे लागलं. काय मोजतेस? जा माया मोजते तुमच्या. इतके दिवस झाले पेशंटच नाही आले. माग मी जुलाबाच्या गोळ्या दिल्या तेव्हा लाईन लागली तेवढीच. मग तूच आता काहीतरी युक्ती लढाव. डॉक्टर, एक मस्त आयडिया आहे. आपण लोकांमध्ये लावाल्या करायच्या, म्हणजे भांडण होतील, मारामारी होतील, डोसके फुटतील, म्हणजे पेशंटच पेशंट, पैसेच पैसे. ही काय आयडिया झाली? त्यानं फक्त दोन पेशंट मिळतील, काही नाही. अशी काही साथ आली पाहिजे, अशी काही साथ आली पाहिजे. हिवता हजमा ही पेशंटच पेशंट, पेशंटच पेशंट. आले पेशंट आले. अरे वा 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 वा, तुम्हाला काय गालगुण झाले वाटत? तुमच्यापैकी डोक्याचा डॉक्टर कोण? नाही मी नाही, हे डॉक्टर डोके, मी त्यांची नर्स. यम्मा यम्मा. बांधार दोघांचं बिडोळ. आले कसे मी खेळणार आहे? यम्मा यम्मा, काम पत्ते झालं का नाही रंगा? कोणच्या गावाला चाललोय आपण? आता का बस? हे बघा, आता नुसतं विचारलं तर काय बिघडलं? आपण एसटीने गेलो की कंडक्टर विचारतात का नाही कोणच्या गावाला जाणार म्हणून, मग तिकीट फाडतो. एकदा का नाही अशीच एसटीनं पुण्याला जात होते, तर त्या कंडक्टरनं राहिलेले पैसे दिलेच नाहीत. का दिले नाहीत म्हणून विचारा की? का दिले नाहीत? तुम्हाला काय वाटलं विसरला? नाही, पैसे खायला सोकला होता मेला. मी बी काय कमी नाही, म्हणलं राहिलेले पैसे घेईन तवाच उतरीन खाली. आता बसतेस का बांधू मुसक्या? केवढ्यानं कोकळताय, जरा हळू बोला की. काय तुम्ही डाकू आहे काय? पिक्चर मध्ये खूप टाकू बघितलेत मी, लय भारी असतात. हे तुमच्यासारखे जाडजूड मिश्या.
यम्मा यम्मा काय तोंड का तोपखाना मायला या बायला उलटी टांगे रे नको नको लगो श्वास आत घ्या श्वास वर घ्या आता सांगा तुम्हाला काय होतंय मला काही होत नाहीये डोके दुखी अपचन जुलाब मला मला काही होत नाहीये तर अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागलाय त्यांना पूर्वीचं काहीच आठवत नाही हो मग बरोबर आहे यांना जुलाब जरी झाला तरी काहीही आठवणार नाही बाकी यांची तब्येत ठणठणीत आहे अहो पण त्यांची स्मरणशक्ती नाहीशी झाली ती परत आली पाहिजे अहो मग याला ब्रेन स्पेशालिस्ट डॉक्टर हवा माझा काही उपयोग नाही अहो पण तुम्ही डोक्याचे स्पेशालिस्ट आहात ना नाही हो त्यांचं आठ नऊ डोके आहे त्याच्या पलीकडे डोक्याशी त्यांचा काही तसा संबंध नाही ते जुलाब स्पेशलिस्ट आहेत आमच्या लोकांना मुळीच अक्कल नाहीये सगळा घोटाळा करून ठेवलाय आता तुम्हीच आम्हाला एखादा स्पेशालिस्ट आणून द्या सगळा मामला गुपचूप लक्षात ठेवा सब नशीब का चक्कर आहे बाबा हा बाबा हात पे नशीब का रेषा मांगतय हातात नाही दांडू तो क्या करेगा पांडू ऐसा बोलाय ना किसी ने तो हे काय करतो तंबाकूट काढ तंबाकूचल असा बसला होता माझ्या शेजारी तो बादशाह तू बसलायस ना तसा माझ्याकडनं चहा आणि मिसळ खाऊन गेला काय सांगतो तीन रुपये बाराने घ्यायला पाहिजे त्याच्याकडनं अरे मी ओळखलाच नाही ना त्याला थोडक्यात चुकलं रे नाहीतर आज मी अरे चल तंबाकू उडेल उडाला सांगता येत नाही तंबाकू उडाला म्हणून तंबाकू मावशी कुठे चालली बागेत फिरल्यास काय फिरत इकडे तिकडे हे पोलीस स्टेशनच आहे ना अरे हिला काय बोरी बंदर ठेसन वाटला काय बाहेरला बोर्ड नाही वाटला काय पोलीस ठेसन कंप्लीट अहो महिना झाला पप्पांचं गावात न गेलाय त्याचा अजून पत्त्या नाही लेकराची जाते पळून गेला असेल दोस्त सांगतीन येईल परत आईची आठवण झाली की येईल परत बरं एक सांगा त्याच्या अंगात काही सदरा चड्डी त्याच्या अंगात काही सदरा चड्डी सदरा चड्डी म्हणजे कळतं तुम्हाला अहो त्यो माझा पोरगा नाही तुमच्या एवढा हाय माझा बाप्पा तरी देखील त्याच्या अंगात काही सद तुमचा मुलगा नाही नको नाही यायला लाजलं काहीतरी बोलतच दिसतंय लाजू नका लाजू नका लाजू नका मला एक सांगा त्याचा ठाव ठिकाणा त्याचं काय नाव गाव त्याचा काय फोटो वगैरे का फोटो आहे द्या हा बघा काय त्याच्यावर काहीच नाही नळाखाली दुसला काय असं आहे वय हा तुमचा बबन कुठला हा तर तुमचा बबन काय उतरलात कुठे तुम्ही काय पत्ता बित्ता असेल की नाही तुमचा माझी मैत्रीण असते इथं मैत्रीण असते का तुम्हाला मी तिच्याकडे जाणार होते तिच्याकडे जाणार आहे काय पण आधी इथे यावं आधी इथे यावं काय मग तिथे जावं नंतर तिथे जावं काय ठीक आहे चांगलं चांगलं बस ना बस ही कुठची घ्या चांगली साफ केलेली आहे माणसांनी नेहमी डोकं चालवावं असे आमचे साहेब मला नेहमी म्हणतात म्हणजे मला म्हणत नाहीत असं एक जनरल म्हणतात मला एक सांगा नाव काय तुमचं माझं नाव बेबी मी नाव विचारलं वय नाही माझं नाव बेबी बरं बेबी 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 बरं तुमच्या मैत्रिणीची बेबी पत्त्याची बेबीचे मैत्रिणीचा पत्ता बाबू ही घे तुझी बिस्किट आणि लवकर जा शाळेत पळ हो हे कोण बसलंय कोण आहे मला कल्पना नव्हती तू हिता अशीच सुरू मला वाटलं गंमत आहे थांब आधी मी बोलते बरं झालं तू थांब म्हणले म्हणणार मी आणि बोलणार होतो बेबी अगं तू कधी आलीस आत्ताच आले बबनला हुडकाया बबनला हुडकाया पण हा बबन कोण प्रायव्हेट ड्युटीवर आलीये मी सरकारी ड्युटीवर आलोय कम्प्लीट अगं पण एवढ्या मोठ्या गावात बबन कुठे सापडणार तुला माझ्याकडे फोटो आहे की हा बघ तुझा बबन कॉन्फिडेन्शियल
करते तो थांब. तू तिकडे बघ. ये बघ हाईचा बब्बन नामांकित डाकू बादशाह याला पकडण्यासाठी सरकारने 1,00,000 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. आतापर्यंत याने 92.5 खून केलेत. 92 जण मेले, एक जण अर्धा जिवंत आहे. काहीतरीच काय सांगताय? त्याला माशा सुद्धा मारायचा कंटाळा. माशा म्हणून 92.5 खून केलेत. अगं बेबी हाच तो माहितीय माझा बब्बन. बब्बन नाही परख्या डाकू बादशाह. बादशाह बेबी डाकू. अरे हिला काय झालं? तिचा पण खून केलेलं दिसतोय बादशाहने. मी कालच त्याला पाहिलं त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी. कोणाला? बादशाहला. हिला काय झालं? अरे ती दाढी लाव लवकर. मला नाही तुला लाव. मला काय मग सांगताय? टाकूची वेळ झाली बाबा. बॅगेत काय भरू? काय भरायचं जे वाटेल ते भर त्याच्यात. आणि कोट कुठं आहे? कोट कुठं आहे तर मला काय पाहिजे? हा काय अंटे तोच कोट कुठं आहे? हा आहे माझ्याकडे. हा हिच्याकडे. ये लवकर. आता काय झालं? बुटातून खिळावरती आला सारखा पायला टोचतोय. मग आता तू ब्रेन स्पेशलिस्ट आहेस. ते म्हणजे काय असते? माझी डोक्याचं डॉक्टर. हा डोक्याचं डॉक्टर. ए पण इकडचं डॉक्टर डोके कुठे गेला इकडचं? मी त्याला जुलाबाची गोळी दिली आहे. तो आज तरी येत ना दवाखान्यात. बरं झालं तो इकडे येत नाही. नाही तर गोंधळ करून ठेवला त्याने इकडे उगा. चुप. पेशंटला नीट तपासायचं. कुणाला संशय येता कामा नाही. काय ग बघ तर खरं ते बादशाहची करूनच टाकतो. ऐशी का तैशी माझ्याकडून चहा आणि मिसळ खाऊन गेला. 3 रुपये 12 त्याने द्यायचे. बघतोस आता बादशाहला. बबन्या नाही बादशाह. डॉक्टर तयार आहेत का? आहेत ना. तयार आहेत. तुमचीच वाट बघतायत. डॉक्टर डॉक्टर चिरफाडकर. हॅलो मिस्टर मिस्टर. हॅलो. हे कोण? ही आमची नर्स. हे कशाला पाहिजे? तिचं काय आहे? हे डॉक्टर शिंगल कुठेच जात नाही. बरोबर नर्स असते. म्हणत आहे म्हणत आहे आमच्या धंद्यात पहिल्यापासून म्हणे बायकोपेक्षा नर्स बरी. पिस्तूल घालतो काय तोंडात? ठीक आहे पण ही गोष्ट कुठं बोलायची नाही कळलं? यम्मा यम्मा जर का बोलला तर खबरदार. असंच ना का बोलाय? यम्मा यम्मा बांधारा यांचं डोळं काय करते? अरे डोळे कशाला बांधते? आत्ता येतील ना डॉक्टर. डॉक्टर यांचं नाव डॉक्टर चिरफाडकर. नमस्कार चिरफाडकर. पीएचडी एक्स वाय झेड एमईडी अमेरिकेतून शिकून आले. आता अमेरिकेतून शिकून का आलेत विचारा की कामाचं बघा. काय होतंय तुम्हाला? मला नाही यांना. यांना होतंय. तुम्ही हेड स्पेशलिस्ट? येस 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 येस. मी हेड ऑफिसला काम करतो. हेडचं काम करतो. हेडचं हेडचं. स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप. हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो हॅलो माईक टेस्टिंग. माझे घेतलेले 3 रुपये 12 परत द्यायचा विचार आहे की नाही तुमचा? कसले 3 रुपये 12? चहा आणि मिसळ काय फुकट येते काय? खाऊन चखाऊन वरती विचारताय? चहा मिसळ. हेडचं काम आहे. हेडचं काम आहे. आपलं कोणतरी आहे वाटत? हेडचं काम आहे. हेडचं काम आहे. ऍक्सिडेंट होऊन त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय. त्यांना मागचं काहीच आठवत नाहीये. बॅटरी 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 कशाला? अकरा. हळू कर. मेंदू बघतोय. मेंदू आहे. आहे मेंदू आहे पण एकदम लहान आहे. वरच्या बाजूला आहे. आता त्याने मला डोळा मारला. मेंदू नाही याने डोळा मारला. मी कधी मारला? मी काय म्हणतो डॉक्टर? हातुडा. हातुडा कशाला? आता हातुडा. हातुडा कशाला? हातुडा. हातुडा
हातुडा तुडा हातुडा हातुडा ये काय करताय तुम्ही काय करताय आओ काय करताय का काय करताय का डॉक्टर धंदा बदलला काय शिळावर आला होता काल पासून जाम तरास देत होता या मारत का काय नाही मारत नाही मारत नाही मी काय म्हणतो फाडफाड कर चीर चीर आतेच ते चीर फाड कर बघितलं नाव पण विसरले आता सांगितलं लक्षात नाही यांच्या मेंदू मध्ये पाणी झालंय पाणी मेंदूला भोक पडली आहे भोक यांची मेमरी पार गेलेली आहे मेमरी 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 अमेरिकेत त्याला मेमरी म्हणतात अमेरिकेत जायला पाहिजे मग काय करायचं आता ऑपरेशन ऑपरेशन चिरफाड कोणाची माझी तुमची माझी माझी नको कशाला इजी डोकं फोडायचं कोण मेंदू बाहेर काढायचं बापरे परातीत ठेवायचं ठेवायचं चांगला धुवून घ्यायचं आतलं पाणी शेंदून बाहेर काढायचं भोक पडली असतील तर शिमिट लावून बुजवून टाकायची कॉन्क्रीट याला अमेरिकेत ऑपरेशन ब्रेन म्हणतात माझ्याचा ब्रेन आहे मळ आहे मी काय म्हणतो हे ऑपरेशन तुमच्या दवाखान्यात नाही का होणार नाही नाही का नाही यावर दुसरा उपाय नाही का डॉक्टर आहे याच्यावर दुसरा उपाय आहे ऑक्सिडंटच्या टायमाला जे जे काय घडलं ते पुन्हा करून दाखवायचं म्हणजे पेशंटला एक 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 करून आठवायला लागल लास्टला काय घडलं होतं लास्टला ते बँकेवर दरोडा घातला असं काय पुन्हा दरोडा घालायचा पण याला बरोबर घेऊन जायचं म्हणजे याला सगळं आठवायला लागेल दरोडा कोणत्या दिवसाला घातलं होतं एक मार्चला असं काय आता एक मेला दरोडा घालायचा दिवस चांगला आहे मागच्या वेळेला दरोडा घातला होता तसाच एक तारखेला दरोडा झाला डॉक्टरनी काय सांगितलंय लक्षात आहे ना बादशाला सुद्धा बरोबर घेऊन जा बादशाने काय काय केलं होतं मागच्या वेळेला पुराचे गोळे आणले होते कुठन तरी बादशाने ते फेकले समधीकडे धूर झाला कुणाला काही दिसे ना तरी बी हाणामारी झालीच यम्मा बादशाने दोघांची उचलून अशी केली नंतर आम्ही माल पळवला ठीक आहे यावेळेला सुद्धा असंच करा बादशाच्या हातातच गोळे द्या हा पण एक डेंजर आहे मॅडम ही समधी भानगड पोलिसांना आधीच कळली तर म्हणजे आपण बादशा सकट सगळे बिन भाड्याच्या खोलीत मग असं करा एक तारखेच्या आदल्या दिवशीच दरोडा घाला मॅडम लई हुशार आहेत अरे वा तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या गॅसची एजन्सी दिसते एकूण एक क्या बोलया तुम सिर्फ हुकुम करो तुमच्याकडे पोटाचं औषध मिळेल का पोटाचे औषध म्हणजे पोटाच्या गॅस वरचे औषध ते बी मिळेल आमच्याकडे पहिला 5 रुपये देतो साहेब पहिली बाटली द्या देतो अरे तिकडची औषधाची बाटली देते ना तुम्ही काय बोलल्या हल्ली एक नवीन लाफिंग गॅस आलाय ते बी आहे आमच्याकडे क्या बोलल्या लाफिंग गॅस लाफिंग गॅस म्हणजे लाफिंग गॅस म्हणजे अरे ते नवीन खोका आलाय ना ते लवकर आण इकडे बघू लाफिंग गॅस हे बघा लाफिंग गॅसचा नवीन खोका आलाय त्याच्यामध्ये अशा लाफिंग गॅसचा डबा असते हे डबा खाली आपडला ना की एकदम धूर होते आणि समजा पब्लिक हसायला लागते काय म्हणताय बघू 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 घ्या ऑपरेशन झाल्यावर पेशंटला बिल देताना आधीचे विनोदी नाटक सिनेमा विनोदी नसतेच तेव्हा समजे थिएटरवाले पहिले आमच्याकडे येते गॅस खरेदी करते थिएटरमध्ये सोडते आणि तेव्हापासून समजा पब्लिक एकदम हजारात लागते घ्या बोल्या काय पाहिजे तुम्हाला माणसं बेसून पाडायचा गॅस हवा कुठलं हॉस्पिटल वर्ग लोक अरे तर ते बघते एकदम बँकेत घुसायचं हा साहेब गोळं फेकतील मागच्या सारखं समधीकडे धूर होईल फटाफट माणसं बेशुद्ध पडतील आणि कुणी आडवं आलं बेलाशा खाणायचं साधारण कोण आडवं येणार माहितीये का तुला साहेब आठवते का मागच्या टायमाचा दरोडा त्या वेळेला नाही का तुम्ही दोघा चौघांना कसं आडवं केलं होतं तसंच करायचं ह्या टायमाला नाही मागच्या टायमाला मी दरोडा घातला आठवायला लागलं तसं आणि हे गोळं आहेतच की
बॅगेत टाकायचा हे सगळे गोळे त्याच्याकडे दे. चला आलं साहेब फार्मात आलं. यम्मा यम्मा निदान चालू लागतं. आली आली बँक आली बँक आली. हे त्यांनी मग हात वर गेले. आपण पण करायचे वर. काय करताय काय कवायत करताय वाटत. बँकेत बॉम्ब टाकायला सांगितला. बँकेत पैसे टाकतात. बॉम्ब कोण टाकतो हा असा. बँकेत पैसे घेऊन येतो. इकडे नको तिकडे जावे. चला गोळी घाली. असा नि लटतो वा रंग मिला. असा काय पैसे तिकडे तिकडे. पैसे मारायला पैसे एवढे पैसे एवढे पैसे घेऊन कुठे किती काय मारतो. मी पोलिसला फोन केला. पोलिसला फोन नको नको नको. आम्ही गेलो की फोन करा. पिक्चर मध्ये हसून असत. करा फोन लवकर करा. बसा फोन. उघडत नाही साहेब. तुम्ही चालवा की गाडी. पटापट जाऊ तुमच्यामुळे. जाऊ खाली नाही वर जाऊ. मला कुठे चालवता येते गाडी. हॅलो पुलिस. बाय जे बोलतोय. दळा ही इकडून हस काय तुम्हाला. दळ पडलं बाग दळला. सरस्वती बँक. काय झालं काय झालं. दरोडे कॉलोनी पोचवलेला दिसते. एक दिवस आधी दरोडा असतोच काय. असं काय झालं तुला. तू आली चबू चबू. तू विश्रांती घे रे माझ्या राजा. तू मुळीच काळजी करू नकोस. ही नर्स तुला वेळेवर औषध देते ना. देते कधी कधी देते. काय नर्स. याला एक आठवण राहायची नाही. तू याला वेळेवर औषध दे. हा तू झोपून राहा. तू झोपून राहा रे सोनिया. नर्स छबू तू आलीस की मला बरं वाटत ग. औषधानं अजिबात बरं वाटत नाही. ती नर्स आहे ना तिच्या हाताला गुणच नाहीये. गुणच नाहीये. ही सोळी घेतल्यावर चार तास छान झोप लागते. समजलं. झोपवायलाच निघाली. टबू असा नर्स माझा छळ करत असते. तुम्हाला सोडून जाऊ नको. चबू चबू
मी नर्स आहे ना, माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत असते, मला भीती वाटते, मला इकडनं घेऊन चल. तुला बरं वाटलं ना, मग आपण बाहेर जाऊ. नक्की बाहेर जायचं फिरायला, पाटली घेऊन जायचं. सलाईंची वेळ झाली, सलाईंची वेळ झाली. आता तू विश्रांती घे हा माझ्या राजा, मी नंतर येते. सोन्या माझ्या, बबन तुझं काय चाललंय? हा बबन कोण? कोण बबन? कानाखाली सलाईन काढे. नको नको नको, बस बस. त्याचं काय, मी इथे सलाईन म्हणून आपलं बबन म्हणून राहत नाहीये. मग तुला ते बादशाह समजतात? हळू बोल, ते ऐकतील. आपल्या दोघांच्या पालख्या निघतील इकडनं. पण इथे राहायलाच नको. हो ना, आपण पळून जाऊया का? रंगीला राजा सिनेमात हिरो हिरोईन असेच पळून जातात टाकूंच्या किल्ल्यातनं. काय सांगतेस काय, हा श्रीनुमान आहे, आपले मुडदे पडतील एकदम. अरे बापरे, मग आता काय करायचं? काळजी करू नकोस, आय एम डिटेक्टिव्ह बबन. मी सांगतो काय करायचं ते. ये बेबी, कालाच सांगतो, कॉन्फिडेन्शियल आहे. काय म्हणतोस, हा बादशाह नाही? अजाबात नाही, एक डाव नव हजार डाव. मागे तू असंच बोलला होतास. यम्मा यम्मा, आत्ता खात्री पटली? कशावरून? बादशाह ड्रायव्हिंग मध्ये एक्सपर्ट आहे, हाय का नाही? एक नंबर. याला ड्रायव्हिंगच येत नाही. आपण बँकेमधून पळालो तवा घेण्यात आलं माझ्या. यम्मा यम्मा, साध कळत नाही ड्रायव्हिंगच, सोड. मग आता आपली समधे अंडी पिल्ली कळली आहेत त्याला. त्याला चित्ता सोडून चालायचं नाही. यम्मा यम्मा, खतमच केला पाहिजे. वाय, खतमच केला पाहिजे. यो आपला बादशाह नवा, दुसराच कोणीतरी आहे. म्हणजे तुला भी तसंच वाटतं? या डोळ्यानं पाहिलंय आणि स्वतः कानानं ऐकलंय. त्याचं आणि त्या नरसिंहबाईचा लवसेम चालला होता. दोघ बी पळून जाण्याच्या गोष्टी करत होते. यम्मा यम्मा, आता येळ घालवून चालायचं नाही. आजच्या आज आणि मॅडमना हे अजिबात कळत कमा नये, समजलं? दोघांना बी चिपचाप धरून पोत्यात घाला आणि दोन्ही बी पोती त्या मागच्या शिरीत फेकून. या टायमाला आमचं विमान वर गेलेलं ते. म्हणजे तू फुल टाईट झाला? टाईट बघतो बघतो. आणि हलते हलते या कोपऱ्यात कुठेतरी मोकळी जागा आहे ना, भरून टाक भरून टाक. असं गॅसेस होतात मोकळी जागा ठेवली तर. शाबास शाबास. माझं तुझ्याकडे अर्जंट काम आहे. काम? ओ कसली काम सांगा करायला? अरे तुमच्या या बाटली शेप्पर सांगतो सुटली. सोडा सोडा नको, नुसतीच पी आता, नुसतीच पी. तसं काय बाळक्या, आजारपणामुळे हल्ली पूर्वीसारखी धावपळ जमत नाही आणि हा धंदा सुद्धा बंद करवत नाही यार. आता आपल्या गँग मध्ये माझ्यासारखा बॉस व्हायला लायक फक्त तूच आहेस. मी बॉस? मी बॉस? आपण केवळ इडे बघ. तुला आता आमचा बस करून टाकतो. ये इकडे 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 इकडे. चावकाट पडशील हळू हळू हळू. ही टोपी काढून टाक, घाण दिसते टोपी. आता बॉस म्हटलं की काय दिसतोय आमचा बॉस? चल बघू बघू, चल 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 हळू 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 पडशील. ये हळू हळू. बॉस म्हटलं की ताट उभारायचं. हा बघ बघ, कसा दिसतो बघ? एकदम बेस्ट, एकदम बेस्ट दिसतो ना. एक एक दिसतो की दोन दोन दिसतो? बघू बघू. हा बॉस सारखं ताट उभारायचा. शाबास. याला वाटत बाबा तू दोरीच्या उड्या काय खेळतेस? लवकर आज लवकर आज लवकर आज जा ग लवकर. तर श्री बांधतो तू काढू नको. केस सांबार आठ टाक बघू तुझा. आता पोत्यात गरम होतं, त्याला मी काय करू? आतमध्ये एअर कंडिशन लावू. तू हालू नको, सरळ बस. कोण रे? अरे बाळक्या बाळक्या, सारखा बेवडा पित होतो सा बगल त्या तोंडात बासल्या. तुझ्या पोडग्याच्या तोंडची बाटली लुटत पण या बारक्याच्या तोंडची बाटली
कमर सोडायची नाही. काय पोत्या? पोत्या मॅडम आहे. आपल्या मॅडम जे कपडे आहेत, कपडे कपडे अरे कपड्या बरोबर मॅडम ला सुटी धुवायला घेऊन निघाले काय? पाहिजे नुसतं मोजे मोजे नुसतं नुसतं मोजे मोजे पाहिजे 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 पाहिजे. मॅडमचे कपडे खराब होतील. अरे बाळग्या, मॅडमच्या कपड्या बरोबर मॅडमचे केस देखील डोळ्याला घेऊन निघाला की काय? बाळग्या कुठून गेला ते कोण बोलला? मॅडम बोलले बोलते. मॅडम बाळग्या बाळग्या बुटका एवढे जडे मॅडम एवढे कपडे घालतील मॅडम. काम झालं पोते आता काय भरू तुझ्या जागी? हे पोत कोणी आणलं? हा जमलं समजा शिस्तीत. हा यम्मा यम्मा आता आधी हे पोत आत्ता कनमंगते. चल रा आत्ता इच्छा मारी धड. मारी नर्स एकदम एवढी जड कशी काय झाली? दाखूड तोडते. जवळपास असतील अजून. यम्मा यम्मा आता जितका सोडून चालायचं नाही दोघांना मी ठरवत पाहिजे. आम्हाला जागा दे ना. पण जागा नाहीये घरी. पेशंट सिरियस आहे, डॉक्टर परवडत नाही म्हणून नर्सला घेऊन चाललो. जागा दे ना. असं काय जागा नाही तर काय डोक्यावर बसू तुम्हाला? तुम्ही डोकं घरी ठेवून येता ना. आयडिया चांगली आहे. असे कपडे घातलेले एखाद्या माणसाला किंवा नर्सिंगला पाहिलं काय? नाही साहेब. नाही असे कपडे घातलेले? नाही ना. कडबड करतात ते. गाडी त्या बाजूने गेले कळलं. हा बादशा बादशा म्हणजे मायला कुठे बादशा बादशा कुठे बादशा काय इथे समोर आहे पत्त्यातलं होय. थोडा उशीर झाला रे मला. एक दिवस त्याने अगोदर दरोडा घातला म्हणून, नाहीतर अगदी असा जाऊन धरला असता. म्हणजे 3 रुपये 12 ने पहिले वसूल केले असते. ही बस कुठे जाते? जेल मध्ये जाते. हा कसला बादशा? मायला बादशा. अरे बघते Oh, my God.
आईला त्याला बादशाह पण पळाला आणि त्याचे साथीदार पण पळाले कंप्लीट पत्ते खेळतात साले कोणी सांगितलं तुम्हाला ड्युटीवर असताना पत्ते खेळायला गेला आता कुठे जायचं आपण भिट्टीकडे जाऊया पण अशा कपड्यात जायचं माझ्याकडे आयडिया तिकडे कुठे जायचं डायरेक्ट जेल मध्ये तू दुसरा आला म्हणून चहा करायला लेट झालं मी काय त्याच्यासाठी मरतोय काय जिपऱ्या मी झिंगाने लष्कर मैदांगा मग असं का बसलंस घरातलं कुणीतरी गेल्या कुणीतरी गेल्या आणि काय माझं नशीब पालतं पडलं हित कंप्लीट काल रात्याला त्या बादशाला बघितलं मी काय हा समधी गँग दिसली होती पळाली कंप्लीट लाख रुपये हातात येतेत जातेत येतेत जातेत कुठं कुठं जातात कोणाला माहित इथं दिसले गावात गावात ती बेबी पण होती बरोबर दोघं हातामध्ये हात घालून असे पळत होती बेबी हा ती कशी त्याच्या बरोबर कशी लाकडा बरोबर ढलपी मला तर वाटत त्या बादशाने गँगच्या पैशावर डल्ला मारला आणि जबरदस्तीने बेबीला घेऊन पळाला म्हणून ते डाकू त्याच्या माग लागले असंच असणार नाही त्या गँगला लॉकअप मध्ये टाकलं तर नावाचा चिरफाड कर बजरंग बजरंग तेच मला म्हणायचं होतं बजरंग अरे बजरंग बेबी तेच मला म्हणायचं होतं बेबी या ना या बिट्टी 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 नमस्ते नमस्ते आता तुझ्याबद्दलच बोलणं चाललं होतं का म्हणून विचार की का कंप्लीट काल रात्री म्हण ह्यानं तुला तर बादशाह बरोबर पाहिलं कंप्लीट वय त्यानंच तर मला जबरदस्तीने पळवून आणलं इथं म्हणलं नव्हतं मी म्हणलं नव्हतं हे माझे वडील वडील अण्णा अण्णा म्हणतात मला अण्णा 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 त्यांनी सोडवलं मला कसं बस हे तुझे कंप्लीट वडील काय वय वय आणि बादशाह यो गेला पळून इथंच कुठतरी शहरात लपलाय अण्णा हे बजरंग हवालदार लई हुशार आहे कंप्लीट लहानपणापासून वय अगं तुझा काय उतर झालाय चल आज जाऊन कपडे फुट बदल चल घे हे काय अण्णा अण्णा तुम्ही घाबरू नका अण्णा तुम्ही चहा प्या मला सांगतो त्या बादशाला जर फासावर मी नाही चढवला तर नावाचा डॉक्टर बजरंग हवालदार नाही मी चडवाल चडवाल पण एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला तो सापडायचा तरी कुठे सापड अरे सप्त पातळ्यात लपून बसला तरी वडून बाहेर काढेन मी कंप्लीट अरे पिळात हात घालून नाक वडून काढणारी जी जात आहे आमची कंप्लीट जातोय कुठं आज जातो आज जाऊ नका तुम्ही जातोय कुठं जातो कुठं पण समजा त्यांना वेषांतर केलं तर अरे सोडा हो लपून बसतोय काय समजा त्यानं तुमच्यासारखी मिशी लावली समजा तुमच्यासारखी दाढी नुकतीच वाढली आहे तरी मी त्याला शोधून काढीन काढा काढा अरे उडत्या पाकराची हे मोडणारी जात आहे आमची पोलिसांची हा कुठे लपून बसल मग नुसत्या नजरेनं ओळखतो आम्ही माणसं कंप्लीट एक सांगू काय सांगायचं ते लांबून सांगा भाऊ मला राग नाही येणार या वयात कसला येतोय राग त्या पोरीचा मैतर बबन हुशार आहे म्हणे डांबीस माणूस आहे डांबीस तुमच्या पोरीला फशिवतोय अहो तोच बादशाह आहे तिला अजून माहित नाही काय सांगताय काय माझ्या हातात तर सापडू दे काय कराय त्याचं नाही चापकानं सडकला मरेस तोवर तर नाव नाव काय माझं रिंग मास्टर रिंग मास्टर रिंग मास्टर बजरंग हवालदार नाही सांगणार तीन रुपये बारण्याची चहा आणि मिसळ खाऊन गेला माझ्याकडनं तुम्ही घाबरू नका तुम्ही त्या पण याचे पैसे नाही ना घेणार तुम्ही तुमच्याकडनं नाही घेणार नाही घेणार तेच म्हणजे बादशाहकडनं घेणार घेणार तुम्ही बादशाह नाही ना एकापेक्षा एक आपल्याचे खंडक आहेत मला ना सांगता लांडा कारभार करायला सांगितलं कुणी मला नाही का सांगायचं मी स्वतः त्याला मारला असता त्याला विष घातलं असत चोंबडीचा त्या चोंबडीचा गळा दाबला असता आता गेले ना ते पळून पोलिसांना जर त्यांनी माहिती दिली तर पोलीस बी त्याच्या मागा लागलं होतं म्हणून आम्हाला बी भागावं लागलं
मग आता काय करायचं अम्मा अम्मा रडा आता रडा कुठल्याही परिस्थितीत त्याचा पत्ता लागलाच पाहिजे आत्ताच्या आत्ता आणा त्याला इथं जिंदा या मुर्दा त्याला उडकायचा म्हणजे वारुळात गेलेली मुंगी सापडायची कशी माग डॉक्टर आणि नर्सला आणली होती ना इथं त्या डॉक्टरकडे जायचं त्याच्याकडून तिचा पत्ता घ्यायचा एकदा का तिला धरलं की त्याचा माग लागल कशी काय वाटली आयडिया यम यम आहे थोडी अक्कल आहे डोक्यात पण जाणार कसं पोलीस तर आपल्या मागावर आहे त्याला धरायला म्हणून जायचं आणि आपणच अडकायचं म्हणजे गोपन भी तिकडच आणि गुंडा भी तिकडच आपणच पोलिसाचा ड्रेस घालून जायचं म्हणजे मग कसलाच यम्मा यम्मा नाही गुड व्हेरी गुड हे बेबी हे बेबी मला ते म्हणजे तुझी दाढी टोचते मला दाढी काढूनच टाकतो कोण रे आलेलं दिसतंय मी बघतो खिडकीतून रंगाणी बिल्ला आले आहेत लवकर तुला त्यांची पूजा करते वाढली त्या भाऊ राया म्हणून मी बघतो काय करायचं चकमल फोन आलो 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 कोण पाहिजे काय तुम्हाला नर्सीचं राहत ना डॉक्टर डोसकाच्या दवाखान्यातले कुठं आहे ते भेटतो भेटतो भेटते का खोटी गोडा असेल ती कुठे त्याच्या गावाला गेली गावाला गेली कुठल्या नायगाव गोरेगाव ना आपलं ते देवी कुठली नवसाला पावते ना तिकडे गेली येईल सात आठ आपल्या दोन चार दिवसात येईल ना अरे यायलाच पाहिजे जात कुठे अरे म्हाताऱ्या यात आहे ती कोण आहे आता ती असेल आपली ती कोणती कोण आहे अरे माझी सुनबाई सुनबाई येते लाटते लाटते सुनबाई आहे ना नवीनच लग्न पायापट सासऱ्यांच्या पायापट हिचा नवरा ना मुलगा बजरंगा पोलीस स्टेशन मध्ये असतो हवालदार हवालदार म्हणून हवालदार खड्डा खुर्रा हवालदार कुठेही डाग नसलेला तुम्ही ओळखत असाल त्याला आता येईल इतक्यात चहा पाणी काहीतरी घ्या त्या माझी पिठ्या घ्यायची मला पत्र पण बाबू हॅलो ये लवकर जा शाळेत हा ग ताई आता काय काल रात्री मी त्या आजोबांच्या शेजारी झोपलो नव्हतो का अग त्यांची गाडी लोंबत होती खाली चल काय तरीच काय सांगतोस अग हो देवा शपथ बर तू पळ शाळेत मी बघते माझ्या गो तांदूळ का टाकतायस परत लग्न लावायचा विचार दिसतोय तुझा अण्णा काय म्हणते आधी मी ओळखलंच नाही तुम्हाला का म्हणून विचारा की का 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 लय वर्षात गाठ नाही ना लहानपणी मी रोज तुमच्या घरी यायची नाही कशाला यायचीस ताक मागायला ताक मागायला लहानपणी ताक आमच्याकडे भरपूर व्हायचा घुसळ्याला बायका ठेवल्या होत्या पण त्या वेळेला तुम्हाला एक दाढी नव्हती लहानपणी कशी असेल दाढी चावट त्याचं काय झालं नंतर पुढे वाढवली पाणी चाकून एवढी वाढली असो असो अहो पण तुम्हाला टक्कल होत तेव्हा टक्कल होता होता चांगला तुळतुळेच होता नंतर मी औषध लावलं टकला मृत बचा बचा केस आले डोक्याला माझी आठवण झाली औषध संपलंय घेऊन येतो नाही तर परत टक्कल पडायचं अण्णा येत आहेत ना
पण ती दाढी कापून घ्या. आवाज कोणाचा आला मध्ये? अरे काही नाही, तुझ्या आवाजाचं येको असल. गाणी गाऊ आनंदाने नाचू सारे बेहोशीने, रंगले हे प्रेम गाणे तुझे माझे साजणी. अरे मी बादशा नाहीये. वा बजरंगा मालदार, फार मोठी कामगिरी केली तू साहेब. आहे खरा हा तसा साहेब, अगदी हुबेहूब बादशा, पण बादशा नाही. हात काढा काढा त्याच्या. कंप्लेंट बादशा तुला काय करायचं? कमिशनर साहेबांनी सांगितलं कळत नाही. अरे वारे वा, काढ. हा बादशा असणं शक्यच नाही, कारण तो जिवंत नाहीये. त्याची डेड बॉडी आम्हाला सापडली आहे.
पण ही बातमी आम्ही मुद्दामच प्रसिद्ध केली नाही. पण नाही नाव काय? माझं नाव बबनराव बार्शीकर, राहणार कराड जिल्हा सातारा. बादशात आणि तुमच्यात विलक्षण साम्य. आता त्याला मी काय? आमचे लोक फसले यात काही आश्चर्य नाही, पण एवढ्यात आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तूर तर तुम्हीच बादशाह. मी तो मेलाय हे त्याच्या साथीदारांना मुळीच माहित नाही. याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. काय बजरंग, तुम्ही काय म्हणता ते माझ्या ध्यानात नाही आलं कम्प्लीट. उद्याच वर्तमानपत्रात बातमी देऊ, बादशहाला पकडलं म्हणून. म्हणजे ते याला पळवण्याचा प्रयत्न करतील. खऱ्या बादशहाचा सगळा रेकॉर्ड आपल्याकडे, ते आपण याला पढवू, त्याच्या लकबी याला शिकवू, आणि याला आपण दुसरा बादशाह बनवू. या जाळ्यात त्याची सगळी गँग आपल्याला सापडेल. आलं ध्यान साहेब, आता बरोबर आलं ध्यान. आलं ना सर? फिरे कामाला सुरुवात करा. येस सर. आणि तुम्ही आम्हाला मदत करा. मी काय मदत? तुमच्या हातून फार मोठं काम होईल. काय? तुम्हाला बक्षीसही मिळेल. चालेल. प्रसिद्ध डाकू बादशाह अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. गेले कित्येक दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. आजच कडक बंदोबस्तात त्याला कोल्हापुरात आणण्यात येत आहे असं पोलिसांनी सांगितलं. आपला खरा बादशाह तो नसल? नाहीतर योग्यच तो तया असल. पोलीस बी होतेच त्याच्या मागावर. यम्मा यम्मा दोन्ही शक्य आहे, पण त्याला सोडवायचा, इथं आणायचा. आपले साहेब असतील तर उत्तमच, आणि जर तो लुच्चा असेल तर त्याला इथल्या इथे खतम करायचा. तुम्ही आपली निवडक माणसं घेऊन जा, हत्यार बंद पोलिसांच्या ड्रेसमध्ये. कुठल्याही परिस्थितीत हे काम झालंच पाहिजे. गाडी थांबा, आम्ही स्पेशलची माणसं आहोत, बादशाला घेऊन जायला आलोय. हा दगा आहे, हे खरे पोलीस नाही आहेत. मूर्ख नालायक, त्याच्यातला आणि माझ्यातला फरक तुम्हाला कळला नाही? पण अगदी उपयोग तुम्हीच साहेब. यम्मा यम्मा एकाल झाकावून दुसऱ्याला काढावा. हो नेमबाजी सुद्धा करून दाखवली, लिटतो तुमच्या वाणी. शट अप, नेमबाजी माझ्यासारखी. आपण मॅडम सुद्धा फसले साहेब. मॅडम? हा कुठे आहे? कुठे आहे मॅडम? कुठे आहे मॅडम? मॅडम येतीलच इतकत साहेब. पण साहेब आज तुमची लय दिवसांनी बहादुरी पाहिली. हा काय एकेका पोलिसाला झोपवलाय तुम्ही. हा यम्मा यम्मा लय दिवस आपला पत्ता नव्हता साहेब. कुठे होता इतके दिवस? चंबळच्या खोऱ्यात. इथं आपल्यापेक्षा भारी दरोडेखोर आहेत. आपली युनिव्हर्सिटीच आहे म्हणा ना, इथं ऍडमिशन घ्यायला आपल्या पोरांना डोनेशन द्यावं लागणार नाही. त्यांनीच मला वाचवलं, माझा सांभाळ केला. जेव्हा मला कळलं इथं माझा तोतया आलाय, तेव्हा त्या दोस्तांनी त्याला खतम केलं, त्याला आणि त्याच्या बरोबरच्या पुरीला. बरोबर झालं साहेब, लय बहादुरी दाखवली ती. अम्मा अम्मा साहेब साहेब, सात आठ माणसं इकडंच यायला लागल्यात. सात आठ माणसं कोण आहेत? दिसायला कशी आहेत? थोरडखोरासारखीच दिसतात. एकाच्या टोपीवर जयसिंग पंचदेव म्हणून नाव आहे. अरे आपली दोस्त मंडळी आहेत चंबळच्या खोऱ्यात, त्यांनी तर मला वाचवलं. अरे बघत काय बसलायस, घेऊन ये त्यांना. रंगा बिल्लू जंक्शन तयारी करा दारूची. पण मॅडम कुठे आहेत? मॅडम कुठे आहेत? Thank you.
लाहौरी नखरे वाली मिर्ची कोल्हापुर जी छोरी नखरे वाली मिर्ची कोल्हापुर जी फटका ही देते जीवाला सांगू तरी मी कुणाला फटका ही देते जीवाला सांगू तरी मी कुणाला आए 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 ग चार पाच सहा सात पाच नऊ दहा अकरा बारा तेरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मुजू चला प्याले असे यार हो दिनी बेडी नशा मुजू चला प्याले असे यार हो दिनी बेडी नशा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा नकग अस पाजुग खाईन पत खारे काजुग फिर ले दोस्त मजा आज है बारी राजा काय झालं राजा राजा काय झालं दुनिया ता फिरे नको ग अस पाजू ग तू एवढी दारू नको पियो दारू पीना बहुत बुरी बात है मालूम है क्यों क्योंकि दारू पीने से लीवर खराब हो जाता है ए आज अपन सिर्फ चार बाटली पिया वैसे अपन दारू पीता नहीं है मालूम है क्यों क्योंकि दारू पीने से लीवर खराब होता है चंदा घोटाळा झाला त्याला फिरता त्याला चंदा घोटाळा झाला धूम मेडूबा 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 हवा हवा गहवा हात तुझा हाती ग नवा 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 रंग चढ़े राती ग प्रेम तुझे मिलो दे साथ तुझी जुलो दे धोका हा झुलो दे ठिणगे हे फुलो दे नशिल्या राती रे नशिल्या राती ग नशिल्या राती रे नशिल्या राती ग होय 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 पोलिसांची माणसं आहेत मारा त्यांना ए मारा पोलिसला पोलिस कुठे पोलिस काढला मला मार तो अरे ये बघ आपलं काम तेच करतायत तू काय करतो
एक टोपी कोणे घे टोपी कोणे ए ए ए ए काही आम आई जवान आई जवान आई जवान आई जवान एक तू काम कर तू डाकून ओळखतोस ना त्यांच्या पाठीवर फुल्या मारून ठेव मी बघतो एक एकाला पार्सल नंबर दोन अरे कोणाला पाठवला हा आपला माणूस आहे 212 आहे चाल अरे हा पोलीस आहे तू कशाला मध्ये मध्ये बरा सापडला कोण आहे का रे पाठवून दे सरफरीच्या फुले मारायला पाहिजे अरे राहिले वाटत शाबास बजरंग शाबास तुझं प्रमोशन नक्की पेपरात तुझा फोटो पण छापून येईल टाकू ना पकडून देण्याकरता आम्हाला मदत केल्याबद्दल सरकारतर्फे 5 लाख रुपये बक्षीस पडणार मला पकड अरे सरफिरे कुठे दिसत नाही इकडे होते कुठे गेले कोणा ठाऊक शोधायला पाहिजे ना कुठे पीत असतील पीत नाही आपलं नाचत असतील हेडीमन नृत्य तुला 5 लाख रुपये बक्षीस मिळाले हो ना माझे 3 रुपये 12 ने 3 रुपये